यानंतर आपण दिल्लीमध्ये जाऊयात, कारण संसदीय समितीकडे तक्रार करण्यासाठी खासदार नवनीत राणा पोहोचल्यात, माध्यमांशी बोलतात. संजय पांडे के खिलाफ शिकायत करने जा रहे हैं आप, क्योंकि उन्होंने आपके पास आज बयान दिया है. अरे मैं नहीं चुका. संजय पांडे साहब के खिलाफ शिकायत करने जा रहे हैं. मेरी न्याय की जहां पर जगह है वहां जाके मैं गुहार जरूर लगाने वाली हूं. और आज जिन्होंने भी मेरे साथ अत्याचार किया उसके खिलाफ जो भी मेरे साथ हुआ है वो एक एक शब्द में प्रिविलेज के सामने. आप चाहती है कि संजय पांडे का बयान दर्ज करे प्रिविलेजेस कमेटी? प्रिविलेज प्रिविलेज सीपी ऑफ मुंबई पांडे जी को भी बुलाएंगे और उनके साथ जितने भी डिपार्टमेंट के द्वारा मेरे ऊपर अत्याचार हुए वो सबकी हाजिरी होगी और सबके बयान भी होंगे और पूरी न्याय की गुहार में मेरे प्रिविलेज कमेटी के सामने रखूंगी. और इतना विश्वास जरूर है कि वो मेरी आवाज वहां पर सुनवाई होगी. संजय पांडे यांनी जे केलेलं आहे तर त्यांना पण प्रिविलेज कमिटीने बोलवावं असं वाटतं तुम्हाला? कोणते मुद्दे तुम्ही मानणार आज? मी जेही माझ्यासोबत घडलेलं आहे आणि जे अधिकार मला प्रिविलेज द्वारा भेटलेलं आहे आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी मी करणार आहे आणि जे अत्याचार माझ्यासोबत झालेला असा कोणत्याही लोकप्रतिनिधी सोबत होऊ नये त्याची काळजी मी घेणार आहे. कारण हे माझ्यासोबत झालं, कोणासोबतही होऊ नये, म्हणून मी आज प्रिविलेज समोर जे एक एक शब्द जे जे अत्याचार माझ्यावर झालेला आहे आणि रवीजींवर झालेला आहे पण ऍज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मला जे अधिकार आहे त्याच्या अधिकारचा मी वापर आज करणार आहे. आणि कमिशनर ऑफ पोलीस पांडेपासून पांडेजीपासून जेवढेही पोलीस डिपार्टमेंटला जे आदेश वर्तून होते पण त्यांनी संविधानाचं हत्या करून त्यांनी सगळी चुकीचे माध्यमातून त्यांनी आमच्यासोबत अत्याचार केला त्याचं उत्तर त्यांना प्रिविलेज कमिटी समोर द्यावं लागणार. राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुम्ही काय तक्रार करणार आहात? माझे लेखी याच्यामध्ये सगळी मी पूर्ण त्यांना दिलेलं आहे आणि जेवढेही स्टेटमेंट मध्ये आहे ते स्टेटमेंट सुद्धा सांगणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी केले ज्यांनी आदेश दिले त्यांच्यासोबतही ते विचारपूसना ही प्रिविलेज कमिटी. आज मैं प्रिविलेज के बारे में बात करूंगी जहां पे मैं स्टेटमेंट देने जा रही हूं और मेरे मुझे जो अधिकार दिया है लोकसभा एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट उसका हक मैं. मैम बीएमसी आपको लगातार नोटिस भेज रही है, उस पर बात करूंगी. तुरुंगात असताना आपल्याला चांगली वागणूक मिळाली नाही याची तक्रार करण्यासाठी मुंबई पोलिसांची आणि खास करून पोलीस आयुक्तांची तक्रार संसदीय समितीसमोर करण्यासाठी खासदार नवनीत राणा संसदीय समितीसमोर पोहोचलेले आहेत. मुझे अपेक्षा है जो अधिकार प्रिविलेज के द्वारा एक मेंबर ऑफ पार्लियामेंट को दिया जाता है वो मेरे साथ भी न्याय होगा. आप चाहेंगे कि इस इन्वेस्टिगेशन में महाराष्ट्र के पुलिस अधिकारी भी शामिल हो और सरकार जिसके सर उनके खिलाफ ये सब कंप्लेन है जो मेरे साथ अत्याचार हुआ है. मैं चाहती हूँ वो किसी भी लोक प्रतिनिधि के साथ ऐसा अत्याचार ना हो आने वाले समय में. पहले उनको इसका उत्तर देना पड़ेगा. अगर कोई संविधान को छोड़कर बेकायदे से अगर कोई कार्रवाई करता है तो उसका प्रश्नों का उत्तर ये प्रिविलेज में जरूर पूछा जाएगा और उस पर कार्रवाई भी होगी. मैं जिन्होंने मेरे में अत्याचार किए हैं उनको सभी को उत्तर इस पे देना पड़ेगा. संसदेची सदस्य म्हणून आपले काही अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसार आपल्याला न्याय मिळेल अशी आशा खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलेली आहे. विशेष करून अटकेत असताना आपल्याला चांगली वागणूक दिली गेली नाही आणि याविषयी त्यांची नाराजी आहे मुंबई पोलिसांबद्दल पोलीस आयुक्तांबद्दल. अटकेत असताना जी वागणूक मिळाली त्याची तक्रार करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची संसदेच्या विशेष समितीसमोर खासदार नवनीत राणा जाणार आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांची सुद्धा यापूर्वी भेट घेतलेली आहे. आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.